during the centrifugation, the temperature is reduced down up to 4 degrees Celsius. Okay, or high temperature is there, increases the temperature, that affects the structure of that particular biological molecule. Hence, the temperature is set at 4 degrees Celsius to protect that molecules. Okay, so avoid the denaturation of biological molecules. So, this is all about this particular instrument. दुसरा आहे स्पेक्ट्रोफोटोमीटर. जसं तुम्हाला सहाने चांगलं सांगितलं तिथे डेमॉन्स्ट्रेशन दिलं स्पेक्ट्रोफोटोमीटरचं, तर दिस एक इन्स्ट्रुमेंट फॉलो द बियर्स अँड लॅम्बर्ट्स लॉ अँड यूज टू आयडेंटिफाय डिटरमाइन द क्वांटिटी ऑफ मॉलिक्युल. तुम्हाला जे टेस्ट त्यांनी टाकायला सांगितले त्याच्यात किती प्रमाण आहे, डीएनएचं प्रमाण तुम्ही काढलं असेल गॅलोरीमीटर आणि स्पेक्ट्रोफोटोमीटर. सेकंड इयरचे विद्यार्थी असतील तर तुम्ही एस्टिमेशन ऑफ डीएनए आणि एस्टिमेशन ऑफ आरएनए हा एक्सपेरिमेंट केला आहे की नाही, डीपीए वापरून आणि ऑर्सिनॉल वापरून. तर त्याच्यात तुम्ही कॉन्सन्ट्रेशन काढलं अननोनचं, बरोबर आहे, काय करून अल्ट्राव्हायलेट टाईप, सॉरी, त्याच्यामधला जो काही फिल्टर आहे वेवलेंथ आहे, ती वेवलेंथ त्या लॅटर काय केली त्या मॉलिक्युलवर आपण बंबार्ड केली. आणि हा नियम आहे की त्याच्यामध्ये जितकं जास्त असेल तितका लाईट काय केलं ऍब्झॉर्ब केला जातो, काहीसा लाईट रिफ्लेक्ट होतो, काहीसा डिफ्लेक्ट होतो, आहे की नाही, आणि काहीसा पास होतो. तर त्याच्यावरून जर जास्त मॉलिक्युल असतील तर जास्त लाईट अडकून जाईल, आहे की नाही, त्याच्यावरून आपल्याला त्याच्यातलं कॉन्सन्ट्रेशन आहे ते डिटरमाईन करता येईल. ओके, तर हे त्याचं प्रिन्सिपल आहे. दुसरं हे बघा, आपल्याकडे तुम्ही थर्ड इयरचे विद्यार्थी असाल, पीओडी आणि सीओडी पाण्याचे कुठल्याही टप्प्यातलं पाणी असू द्या, पॉन्डमधलं पाणी असू द्या, तर त्याचा आपण बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड किंवा केमिकल ऑक्सिजन डिमांड काढायचा असतो. आणि त्याच्यावरून ते पाणी किती पॉल्युटेड आहे, पिण्यास योग्य आहे की अयोग्य आहे, हे आपल्याला पाहता येतं, ठरवता येतं. तर कन्व्हेन्शनल मेथड, जनरली ज्या ट्रॅडिशनल मेथड्स आहेत त्या मेथड जर वापरल्या तर सीओडीला कमीत कमी 3 दिवस लागतात एका सॅम्पलला, आणि बीओडीला कमीत कमी 5 दिवस लागतात एका सॅम्पलला, बरोबर की नाही. परंतु हे जर इन्स्ट्रुमेंट असलं तर याच्यात किती होल आहेत बघा, 24 सॅम्पल एका तासात लाव, हे याचं बेनिफिट आहे. याची किंमत आहे 7 लाख रुपये. आणि निरी नावाची एक लॅबोरेटरी आहे, नॅशनल लॅबोरेटरी आहे एन्व्हायरमेंटल सायन्सची नागपूरला, त्याच्या आधीही हे आमच्याकडे आलेलं आहे. पहिले हे माझ्या लॅबोरेटरीला आलं आणि नंतर तपासणी तिकडे बोलावलं. तर मला हे सांगण्यात आनंद होतो की हे इन्स्ट्रुमेंट माझ्या लॅबोरेटरी पहिले आहे. निरी म्हणजे सीएसआयआर ची लॅब आहे, लॅब आहे, ठीक आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट ची लॅब आहे ती, जी की एन्व्हायरमेंटल करते, ठीक आहे. सो दिस इज अनदर.